नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रेस्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी सर्वांच्या घरात आता गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे तर आपण या व्हिडिओत गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी व मूर्तीची स्थापना कशी करावी गणपतीची सोंड कशी असावी म्हणजे उजवीकडे असावी का डावीकडे तर मुहूर्ताची वेळ काय गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी दुर्वा किती व्हाव्यात व कशा व्हाव्यात गणपती घरी आणताना कोणते नियम पाळले पाहिजेत ही सर्व माहिती सविस्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचतील गणपतीची मूर्ती कशी घ्यावी गणपतीची सोंड उजव्या भागाला असेल तर त्या गणपतीला वक्रतुंड म्हटलं जातं व डावीकडे सुंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हटलं जातं उजव्या सुंडेच्या गणपतीचे सोहळे खूप असते व ते गणपती लवकर प्रसन्न होत नाहीत अशी मान्यता असल्यामुळे डाव्या सुंडेच्या गणपतीची निवड करा त्यामुळे रिद्धीसिद्धी व त्यांची मुले, मुले शुभ व लाभ यांचासुद्धा आशीर्वाद मिळतो व तसेच गणपतीची मूर्ती शाडू मातीची निवडा जेणेकरून पर्यावरणाचं संरक्षण होईल मूर्ती निवडत असताना सुबक व प्रसन्न पिवळे पितांबर नेसलेली असावी अशी घ्यावी व ती भंगलेली किंवा रंग उडालेली नसावी गणपतीची मूर्ती घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर ठेवा म्हणजे घरात येणारी नकारात्मक ऊर्जा ही गणपती बाहेरच थांबवतील व घरात सुख व समाधान नांदेल गणपतीची मूर्ती ही बसलेली श्रेष्ठ मानली जाते सरळ सोंड असलेली गणपतीची मूर्ती घरामध्ये आणू नका तर मंडळी अशी मान्यता आहे की याच दिवशी गणपतीचा जन्म झाला होता व महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो अन्य राज्यातसुद्धा गणेश चतुर्दशी उत्सव साजरा केला जातो तर गणपती बाप्पा कोणाच्या घरी दहा दिवस निवास करतात तर कोणाच्या घरी दीड दिवस तर कोणाच्या घरी पाच दिवस राहायला येतात तर मूर्तीची स्थापना कशी करावी बाप्पाचे स्वागत करण्यासाठी आपण सज्ज आहोत आपल्या लाडक्या बाप्पाचे लाड करण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तसेच श्री गणेश आगमन स्थापना व पूजा करण्याचे साधे सोपे नियम असतात त्याकडे लक्ष देण्याची गरज असते गणपतीची मूर्ती घरी आणताना डोक्यावर टोपी असणे हे हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे व ही मूर्ती आणतेवेळेस वेळेस गणपतीच्या मूर्तीवर कपडा झाकून आणावे व गणपती घरात आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर पाणी घालावे गणपतीची स्थापना गणपती हा ईशान्य दिशेला स्थापन करावे गणपतीचे मुख पश्चिमेकडे असावे व पूजा करणाऱ्याचे मुख पूर्वेकडे अशा पद्धतीने गणपतीची स्थापना करा व गणपतीला स्थापन करण्यासाठी पाट किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे व त्यावर तांदूळ टाकावे त्या तांदळाचं स्वास्तिक बनवलं तर उत्तमच मानलं जातं गणपतीच्या मूर्तीच्या खाली म्हणजेच तांदळावर चांदीचा शिक्का ठेवा नसेल तर पैसे ठेवले तरी चालेल विसर्जनाला जाते वेळेस हे पैसे आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी ठेवा घरामध्ये धनाची कधीच कमी पडणार नाही आपण गणपतीची स्थापना केली गणपतीच्या उजव्या बाजूला व आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करा व बाजूला दोन समया ठेवा गणपतीच्या समोर पाच वेडे ठेवा त्यावर सुपारी हळकुंड खडीसाखर खोबर व खारीक हे पूजेचे साहित्य ठेवा व फळेसुद्धा ठेवा व ओम गण गन, गणपतयेनमा असा मंत्रजाप करत पूजा करायची आहे स्थापना करायची आहे स्थापना आता आपण झालेली आहे आपली नंतर हातामध्ये एखादं फूल घ्या व मनामध्ये असं चिंतन करा असं म्हणा हे विघ्नहर्ता गणेश ज्या श्रद्धेने आम्ही तुमची स्थापना करत आहोत तर तुम्ही आम्हाला सर्व रूपाने फळ प्रदान करावे दे, हे देवा यथाशक्ती यथाभक्ती ज्या विधानाने आम्ही तुम्हाला स्थापन करीत आहोत तर तुम्ही याचा स्वीकार करा अशा प्रकारे मनामध्ये प्रणाम करायचा आहे व प्रार्थना करायची आहे गणपतीची पूजा करून घ्या व वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व सर्वदा अशा प्रकारे प्रणाम करायचा आहे म्हणायचं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकल्प केला पाहिजे त्याशिवाय पूजा निष्फळ आहे हातामध्ये दुर्वा तांदूळ व फुलं घ्या व संकल्प करा जरा ज्या श्रद्धेने आम्ही तुम्हाला स्थापन करीत आहोत ती तुम्ही स्वीकार करावीत व सर्व कार्य सिद्ध व्हावेत घरामध्ये सुख समृद्धी व ऐश्वर्य लाभू देत म्हणून घरच्या सर्व लोकांचं नावं घेऊन संकल्प सोडायचा आहे नंतर नैवेद्य मोदक किंवा लाडूचा दाखवा काही भागात उंद्रावळ दाखवण्याची रीतसुद्धा आहे गणपतीला दुर्वा कशा व्हाव्यात तर गणपतीला एकशे आठ दुर्वांची माळ वाहिल्यामुळे मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात गणपतीला एकवीस दुर्वा वाहिल्यामुळे घरात समृद्धी प्राप्त होते गणपतीला दुर्वा डोक्यावर किंवा सुंडेच्या बाजूला वाहिल्या पाहिजेत दुर्वा कधीही गणपतीच्या पायाशी ठेवू नका ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे गणपतीची पूजा ही नेहमी मुहूर्तावरच करावी तर मुहूर्तासाठी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही स्वामी ज्योतिष या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता तर आपण घरामध्ये वाजत गाजत गणपतीला आणतो त्यांचा थाटमाट करतो लाड करतो त्यांना मनपसंत मोदक वगैरे खाऊ घालतो व सकाळ संध्याकाळ आरती करतो व नंतर विसर्जन करते वेळेस तेवढ्याच उदास अंतकरणाने मनाने आपण गणपतीला विसर्जन करतो दरवर्षी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केलंच पाहिजे जसं आपली आई आपण कुठे गेल्यानंतर आपली वाट कशी आतुरतेने पाहते त्याचप्रमाणे जगजननी माता पार्वतीसुद्धा तिच्या बाळाची म्हणजे गणेशाची आतुरतेने वाट पाहत असते त्यामुळे दहा दिवस सेवा करून गणपतीचं विस विधिवत विसर्जन करावे दरवर्षी गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन केलंच पाहिजे जर तुमच्या घरी तुमची मुलगी किंवा सून गरोदर असेल तर त्या वर्षी मात्र तुम्ही गणपतीचं विसर्जन करू नका हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद